बोला काका। हाँ, त्या नानू मामाची बातमी खरी ठरली। आपल्या मोनिकाने फोटो दाखवला। कसा आहे मुलगा? सलील पंडित, सलील असं नाव त्याचं। हो काका। काय गं हरल्यासारखं काय म्हणतेस? हो काका, चांगला मुलगा, आवडला ना तुला? पण मुलगा चांगला असणं आणि तो आवडणं यात फरक असतो ना। म्हणजे ताई असं का करते मला कळत नाही। बाळा मला सांग, तुला तो मुलगा आवडला नाहीये का? हॅलो मनसी। काका मी नंतर बोलते, बाय। अरे वा, छान दिसतेस। सलील मला काहीतरी बोलायचंय, रादर सांगायचंय। हां बोल ना। एक गडबड झालीय। म्हणजे माझं काही चुकलं का? नाही नाही, तुझं नाही, कुणाचं तरी काहीतरी चुकलंय। म्हणजे? सलील, आय एम व्हेरी सॉरी। तुला विवाह मंडळातून माझा होकार आहे असा फोन आला होता, राईट? हो। मी होकार नव्हता दिला। पण मग विवाह मंडळात तसं कुणीतरी जाऊन सांगितलं का? हो। ओके सलील, मी नाही नाही, इट्स ओके। म्हणजे मला काही राग नाही आलाय, तू पण त्याचा एवढा विचार नको करू। म्हणजे कुणीतरी माझ्या भावनांशी वगैरे खेळला असं काही मला वाटत नाहीये। पण म्हणजे चुकून असं कुणी जाऊन सांगितलं का? हो। ओके ठीक आहे, आता त्याचा आपण कशाला एवढा विचार करायचा ना? ह्याच्यामुळे आपल्याला एक गोष्ट तर कळाली की तुझा होकार नाहीये। हो। पण एक विचारू, म्हणजे होकार नसेल पण नकार ठाम आहे का? खरं सांगू, मी अजून काही ठरवलं नाहीये। चला, म्हणजे याचा अर्थ मला अजून होप्स आहेत। हरकत नाही, तू पूर्ण वेळ घे, टेक युअर टाइम, काही घाई नाहीये। असं लावलं काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे। अच्छा, हे सगळं? रितू, माझा तर विश्वासच बसत नाहीये। म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते? नाही, मला नाही वाटत। गौरी, खूप चांगली आहेस तू, म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसतं। पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला। पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये। अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन बहिणीचं कॉल आहे। हो माहितीये, रिसीव कर ना। अगं बघ, कट झाला। आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते माला करतील। अबा पुन्हा आला बघ, घे बघू। पण हे एक ना एक दिवस घडणारच होत। आता मला कळलं,
तुम्ही दोन दिवस झाले काय सांगत होता ते बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.